सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होणाऱ्या कामांचं थर्ड पार्टी ऑडिट करूनच त्याची देयकं देणार असल्याचं ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितलंय. ठाणे महापालिकेत अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हा आदेश जारी केलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणारी कामं मूळ आराखड्यानुसार आणि मूळ अंदाजपत्रकाप्रमाणे केली जात आहेत की नाही याची त्रयस्थ पक्षाकडून खात्री करून घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. या संदर्भात माननीय आयुक्तांनी एक निर्णय घेतलेला आहे की जे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जी कामं झालेली असतील तर त्या कामांचं थर्ड पार्टी ऑडिट केल्याशिवाय देयक अदा करण्यात येऊ नये असे आदेश त्यांनी दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये काही तक्रारी माननीय आयुक्त महोदयांकडे प्राप्त झाल्या होत्या, त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे इथून पुढे जे कामं केलेली आहेत ते मूळ अंदाजपत्रकाच्या नुसार कामं केलेली आहेत, मूळ आराखड्यानुसार कामं केलेली आहेत का याची तपासणी केली जाईल आणि त्याच्यानंतरच त्या कामाचं देयक अदा केलं जाईल.